संयुक्त टू ओपन अस ऑन द मिडल व्हाट अ मैच प्रीवियस वन द यंग साइड डिफीट द बिग नेम साइंस स्पोर्ट खारबाउम एंड चैलेंज वन ऑफ द गुड टीम प्लेड अ सेमीफाइनल इन दिस सीजन. खूप सारे शुभेच्छा दोन्ही संघांना संयुक्त स्पोर्ट आणि त्याचबरोबर चॅलेंज स्पोर्ट. कॉंग्रॅच्युलेशन टू रुपेश म्हात्रे अँड संजय म्हात्रे फॉर दिस शो फ्रॉम आकिब पटेल निजामपुरा. थँक्यू आकिब. प्ले बिगिन नाव. टू ओपनर्स ऑन द मिडल इज गोइंग टू बी चॅलेंज. प्लीज कॉपरेट अस एज पर एज टाइम कन्सर्न. ज्ञानेश्वर द की बॉलर ही लव टू बॉल विकेट टू विकेट. ज्ञानेश्वर फेसिंग इन बॅट्समॅन योगेश. नॉन स्ट्रायकर इज रोशन. दिस टू आर द रिकॉग्नाइज पेअर ऑफ संयुक्त स्पोर्ट. हियर गोज ज्ञानेश्वर फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. दिस टाइम ट्राय टू फाईंड ग्लान्स डाऊन थ्रू लेग साईड. अंपायर गोकुल पाटील कॉल अ वाईट. वन फॉर नो विकेट. संयुक्त ओपन इज अकाउंट विथ एक्स्ट्रा. White ball from Naneshwar. Naneshwar, right arm over the wicket. Goes past us. Ball full toss but does not collect cleanly. Need a direct hit here. But fielder missed the stumps and finally risky single. Off the mark with single. Two without loss. Yogesh off the mark with single. Now Roshan on his strike facing Naneshwar. Right arm over the wicket. Turn from VIP end. This time, oh, awkward looking stroke. Leaving edge and Roshan on his way. Not a very good stroke. Poona Buldana shot. And finally, sit back to the pavilion. Once more, Naneshwar showing his class. He's the wicket taker bowler for challenge. All the best for Sachin from Swapnil Shelar Fundas. All the best for Sanyukt Sport and especially Ashfaq Rajasthani from Hussain Rajasthani. Right arm over the wicket. This time punch over the infield. Ball is racing all the way to the long off fence for four. Delightful stroke. Punch very hard. New batsman. He off the mark with boundary. Terrific shot. Punch very hard. Cracks it over the mid off. Taken his chance. Taken the aerial route. And ball is racing all the way to the boundary for four. So Kaushal off the mark with boundary. This time good comeback. Full and length ball. And be seen batsman. Naneshwar, ball this time a lovely looking drive, equal from the
Miller at extra cover in a gets one. Total now his score moves up to 7 for 1 wicket. Naneshwar. Ball this time, mighty blow. Massive hit. Big one out of the ground. Tremendous played by batsman Yogesh. And that marks end of the first over. Very good total on the board. Departure of the Roshan's wicket. Look at that. Beautiful bottom end. And ball is going all the way to the long run. 6 runs. Ek over ki samapti 13 runs. एक विकेट कमाने के बाद बहुत बढ़िया शुरुआत हम देख रहे हैं संयुक्त स्पोर्ट्स की. मध्य रात्रि का एक बजा है. ये भी नहीं भूलना चाहिए कि सचिन भोयर बहुत अच्छे टच में इस सीजन में और पहले मुकाबले में भी 39 से 41 रनों की बात खेली थी. गेंदबाजी में बुलाया गया है केतन घरत को. इस सीजन का बेस्ट बॉलिंग फिगर उनके नाम है. 2 ओवर 19 रन और 6 विकेट. राइट आर्म ओवर द विकेट आते हुए केतन गरत. सामना करेंगे बैट्समैन कौशल ले. अच्छा ड्राइव आंखों के नीचे डीप एक्स्ट्रा कवर में एक रन बना और एक से ज्यादा कुछ भी नहीं. स्कोर आगे बढ़ता हुआ 14 पे पहुंचा है संयुक्त स्पोर्ट्स का एक विकेट कमाने के बाद. 14 फॉर द लॉस ऑफ वन विकेट. आप देख रहे हैं क्रिकेट के रंग महिंद्रा स्पोर्ट्स के संग. आमदा ट्रॉफी 2019 में आप सभी का हार्दिक स्वागत. कल 11 बड़े मैचेस हैं. पहला मुकाबला पुलिस पाटिल 11 और धनेश कुक से का. इस मरतबा छोड़ दिया वहाँ पर अंपायर भी टस से मस नहीं. बॉलिंग एक्शन थोड़ा केतन का अजीब है लेकिन कंधे के जोर से उछाल उनकी गेंदों में अक्सर रहा है. 15 रन एक विकेट कमाने के बाद. 15 फॉर द लॉस ऑफ वन विकेट. केतन गरत राइट आर्म ओवर द विकेट. क्रीज के कोने से बहुत बढ़िया फ्लिक स्ट्रोक आउटफील्ड में एक रन बना. दूसरे की मांग मना किया वहां पर. अच्छा थ्रो पहुंचा था डीप से. 16 पे पहुंचा स्कोर एक विकेट गंवाने के बाद. दूसरा ओवर चल रहा है. केतन गरत इस मरतबा इम्प्रोवाइज तरीके से खेलने की कोशिश. बैट्समैन के हलचल को पढ़कर गेंद को पैरों में रखा. नतीजा निकला एक रन बनता हुआ स्कोर में. या ठिकाणी मयूर विलास पाटील साहेबांचं आगमन झाले. मी त्यांना विनंती करतोय आपण VIP डाइस वर यायचं. आपलं हार्दिक स्वागत. सन्माननीय माजी महापौर विलास पाटील साहेबांचे सुपुत्र मयूर पाटील आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठ वर यायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. राइट आर्म ओवर द विकेट. अच्छा ड्राइव वी की शक्ल में. लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी मौजूद. थ्रम्बल किया फायदा उठाया बैट्समैन ने. 2 रन पूरे किए. इन 2 रनों से स्कोर 19 पे पहुंचा है एक विकेट कमाने के बाद. दूसरा ओवर चल रहा है. 19 रन अच्छा टोटल हम कहेंगे. जिस तरह पिछले मैच में बहुत मुश्किलात पेश आई थी 45 में. इस मरतबा पुल करने की कोशिश. रन चुरा लिया. खराब थ्रो दूसरे के लिए जा रहे हैं. अब थ्रो पहुंचा लेकिन क्रीज में वापस आ गए बैट्समैन. स्कोर है 20 रन एक विकेट गंवाने के बाद. 20 फॉर द लॉस ऑफ वन विकेट.
शशी पाटिल और कामिश पाटिल मैच का आनंद लेते हुए सामने के स्टैंड में इस मरतबा खींच के मारा है कंट्रोल पुलिस स्टॉक ऑल ऑन द ग्राउंड कारपेट के सारे आउटफील्ड में पहुंची एक रन। दो ओवर की समाप्ति कुल रन बने 21। अगले चार ओवर में क्या होता है यही सुनते हैं संदेश से। धन्यवाद सिद्दीक भावे। दो षटकाची समाप्ति धाव संख्या 21 धावा झालेला आहे धावपळकावर। चॅलेंज क्रिकेट आपण पाहतोय अतिशय चांगला क्रिकेट पाहायला मिळेल नेहमी ये पाहू शकता आपण वॉटर बॉक्स पाणी घेताना खेळाडू आपल्या पाहायला मिळतं ग्राउंडमध्ये। संयुक्त स्पोर्ट आणि चॅलेंज स्पोर्ट थोडंसं वेळ आहे आपल्याकडे त्याची चर्चा करूया स्पर्धेविषयी कारण की उद्या ठीक 12 वाजता पहिला सामना आपण पाहणार आहोत भिवंडी पोलीस पाटील आणि धरेश इलेव्हन कुक्स पहिला सामना असणार आहे उद्यातील उद्याच्या दिवसातील 12 वाजता ठीक सुरू होईल। मराठा पंजाब रिअल स्पोर्ट या संघामध्ये दुसरी लढत असेल रायझिंग स्टार खाडीपार झालीस तळवली याच्यामध्ये लढत होईल। बालाजी स्पोर्ट एस के सापे याच्यामध्ये लढत होईल। त्यानंतर बी सी सी पडघा आणि एस पी दापोडे आर्यन फिटनेस आणि महेंद्र स्पोर्ट ऑर्गनाइज कमिटी आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत 6व्या सामन्यामध्ये। त्यानंतर जयदुर्गा आणि अमान स्पोर्ट याच्यामध्ये ही लढत पाहायला मिळणार आहे। इलेव्हन आणि आई गावदेवी भादवड याच्यामध्ये लढत पाहायला मिळेल। गोलंदाजीमध्ये सूरज भोईर पहिल्या चेंडू टाकतायत षटकातील आणि पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू अतिशय चांगला वेग पाहायला मिळाला गोलंदाजीमध्ये। तर पहिला चेंडू डॉल्ट होतोय वेलकम सुस्वागतम मांडे कुमार मयूर विलास पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे अहमदाबाद चषक 2019 मध्ये। गोलंदाजी करताना सूरज भुईर पुन्हा एकदा बॅटची कडा आपण पाहतोय एष्टेकाच्या हातामध्ये बाद होते फलंदाज विकेट पडला जात आहे आउट होणारा फलंदाज कौशल बाद होते ये पाहू शकता आपण। पुन्हा एकदा खेळपट्टीच्या कोपऱ्याकडून चेंडू टाकला होता हा ऑफ स्टंपवर चेंडू यष्टीरक्षक कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये आणि विकेट प्राप्त करताना सूरज भुईर आपल्याला पाहायला मिळत आहे। नवीन फलंदाज ग्राउंडमध्ये येताना आपल्याला पाहायला दिसतोय राजन येतोय खेळपट्टीवर राजन स्ट्राईकवर असेल 9 स्ट्राईकला आपण पाहतोय। साथ देताना योगेश एक षटकार पेश केला होता सूरज चांगली गोलंदाजी नेहमी आपल्याला पाहायला मिळेल सूरजची चांगली गोलंदाजी। जास्त चॅलेंज स्पोर्ट संघाकडे जर बघितलं तर ज्युनियर जास्त खेळाडू आहेत म्हणून युवा खेळाडूंना संधी मयूर पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। ठीक आमच्यापासून दूर जाताना गोलंदाज सूरज फुल टच चेंडू हवं तसा बॅटवर येत नाही आहे मिड विकेट क्षेत्रांमध्ये चेंडू जाते चांगला क्षेत्रक्ष पाहायला मिळतो एकच धाव मी या चेंडूवर 22 धावा धावपळकट झालेला आहे 22 रन्स। शांत क्रिकेट षटकार चौकारांचा पाऊस जो आहे थांबवलेला आहे गोलंदाजाने चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे सूरज भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी आपण पाहतोय ठीक व्यासपीठा करून जातोय आता मात्र चांगला फॉल तर पाहायला मिळतोय बॅटर घेतलाय ते चेंडूला फ्लिप केला जातोय डीप मध्ये चेंडू जात आहे मिडॉन क्षेत्रामध्ये तुषार शिल्के चेंडूला उचलतोय फेकतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण होतोय 23 धावा झालेल्या आहेत धावपळकावर 23 रन 23 रन 2 विकेटके नुकसान 23 धावा धावा बनवणं मुश्किल झालेलं आहेत संयुक्त स्फोट या संघाला। पुन्हा एकदा जसं वेगवान चेंडू आहे हवेमध्ये तुषार कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये विकेट प्राप्त करते गोलंदाज सूरज भोईर हे पाहू शकता आपण ऑफ स्टंपच्या वरती चेंडू होता आपण बघितलं ऑनसाइड क्षेत्र मिड विकेटच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न केला होता तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे तुषार शिल्के कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये आणि मोठा विकेट पडला जात आहे आउट होणारा फलंदाज राजन फक्त एक धाव
आउट होण्यापूर्वी काढली त्याने. चार अँगलमध्ये ही झेल दाखवली जात आहे प्रिन्स मूवीज लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. विशाल येतोय खेळपट्टीवर. टार्गेट जर द्यायचं असेल तर 55 धावा किंवा 60 धावांचा टार्गेट द्यावा लागेल चॅलेंज स्पोर्ट संघाला. कारण की आपण बघितलं 45 धावा देखील आई एकवीरा भादवड संघाने सहजरित्या साई स्पोर्ट खारबाव संघासमोर चेस केल्या होत्या आणि भादवड संघ विजय देखील झाला होता. सूरज पुन्हा एकदा आपण पाहतोय हवेमध्ये आहे, खूप नोलॅन्समध्ये टप्पा पडतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला उचलतोय. एक धाव पूर्ण होते, षटक समाप्त करतोय सूरज आपलं. धाव संख्या झालेल्या आहेत, ऑफिशियल स्कोर सांगत आहेत की 24 धावा. धन्यवाद रन्स संदेश. या ठिकाणी उपस्थित माननीय कुमार मयूर विलास पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय. शिवसेनेचे उपविभाग प्रमुख नरेश जी म्हात्रे, आपणास विनंती असेल आपण मयूर पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. युवा नेता भिवंडी शहर, लेजंड ऑफ भिवंडी विलासर पाटील यांचे सुपुत्र आहेत मयूर पाटील. आज ॲक्शनमध्ये त्यांना पाहत नाही आपण. त्याची चांगली गोलंदाजी आहे त्यांच्याकडे देखील. वेलकम, सुस्वागतम, थँक्यू. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. निश्चित अनफिट आहेत म्हणूनच आपण पाहतोय व्ही आय पी डाईजवर. हे पाहू शकता थंड वातावरण आहे, मात्र स्वेटर आहेत ना, यस तेच घालून मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आपलं हार्दिक स्वागत आहे. केतन पहिला चेंडू आपण बघितलं केतन याचा. संजयबाई म्हात्रेंच्या बॅनरला सलामी देणारा हा षटकार आपण पाहतोय. मिड विकेटच्या बाहेर जातोय चेंडू, बॅनरवर डायरेक्ट हिट झालेला आहे, षटकार वसूल केलेला आहे. हे पाहू शकतो आपण रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. धावा आता मात्र आपण पाहतोय 30 धावा झालेल्या आहेत आणि चौथ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्याच चेंडूवर एक खूप मोठा षटकार आपण पाहतोय. पुन्हा एकदा लॉंगोच्या मधोमध चेंडू जात आहे. लॉंगापवरून क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय. 31 धावा धावबॉल कट झाले, 31. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. आज थोडस थंड वातावरण आपल्याला पाहायला मिळते, कुल कुल असं वाटतंय. केतन पुन्हा एकदा आपण पाहतोय, बॅटची कडा घेतोय. थडम्यांचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि चेंडू थडम्यान क्षेत्राच्या बाहेर जातोय. 4 धावे पाहू शकता आपण. वेग पहा चेंडूच, बॅटची कडा घेऊन थडम्यांच्या क्षेत्ररक्षकाला भेट करून चेंडू सीमेच्या बाहेर गेलेला आहे 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे. धावफलकावर आपण पाहतोय 35 धावा, 35 रन्स. योगेश चांगली फलंदाजी करत आहे खेळपट्टीवर, 20 धावनं खेळत आहे खेळपट्टीवर. पुन्हा एकदा आपण पाहते हवेमध्ये आहे, खूप दुरून क्षेत्ररक्षक येत आहेत तिथे एक्स्ट्रा कवर क्षेत्रामध्ये. चेंडूला अडून अगोदर आपण बघितलं एक धाव कम्प्लीट केली होती तिथे, नो स्ट्राईक क्षेत्रामध्ये जातात आता मात्र फलंदाज विशाल 5 धावनं खेळत आहे. योगेश वैयक्तिक 20 धावनं खेळत आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय हवं तसं बॅटवर येत नाही चेंडू, मिड विकेट क्षेत्रावरून क्षेत्ररक्षक दुरून येत आहेत. पुन्हा एक धाव ऍड केली जात आहे स्कोरबोर्डवर. धाव संख्या 37 धावा झाली आहे धावपलकावर. मित्रांनो हा चौथा षटक चालू आहे, याच्यानंतर अजूनही 2 षटक आहेत. खूप वेळ घेतला जात आहे, टाइम देखील लागला जात आहे या इनिंगला. पुन्हा एकदा हवं तसं बॅटवर येत नाहीये, टॉप पिच उडाला होता, क्षेत्ररक्षणाकडे संधी होती झेल पकडण्याची, मात्र धाव संख्या 38 होते आणि 4 षटक कंप्लीट झालेले आहेत. 4 षटकांची समाप्ती, 38 धावा. उद्या ठीक 12 वाजता पहिला सामना आपण पाहणार आहोत. उद्याच्या दिवसातील भिवंडी पोलीस पाटील हा संघ आपण पाहणार आहोत. समोर धनेश शिलेवन कुकसे नंबर 1 टीम भिवंडीजी, ज्या संघाने 9 स्पर्धा जिंकलेल्या आहेत आणि एक जॉईंट विजेता आहे.
त्यानंतर आपण पाहणार आहोत दुसरा सामना मराठा पंजाब आणि रिअल स्पोर्ट या संघामध्ये लढत पाहणार आहोत उद्याच्या दिवसामध्ये. रायझिंग स्टार खाडीपार आणि झालीस तलवली या संघाला आपण पाहणार आहोत उद्या. बालाजी स्पोर्ट आणि एस के सापे याच्यामधील एक लढत आपल्याला पाहायला मिळेल. बी सी सी पडघा आणि एस पी दापोडे या संघामध्ये लढत पाहायला मिळेल उद्याच्या दिवसातील. आर्यन फिटनेस आणि आयजेक संघ आपण पाहणार आहोत. महेंद्र स्पोर्ट पाचवा सामना असेल, सहावा सामना असेल उद्याच्या दिवसातील. सातवा सामना जयदुर्गा आणि अमन स्पोर्ट या संघामध्ये लढत पाहायला मिळेल. सात आठवा सामना जो असणार आहे सोनादेवी आणि प्रथम शेट रांजोली या संघामध्ये लढत पाहायला मिळेल. आणि नववा सामना खूप मोठा सामना आई कालूबाई लोणा रामघरत फॅम टीम पॉनियर स्पोर्ट अल्ताफ अली फॅम टीम पाहायला मिळेल. युतिका स्पोर्ट आणि जॉली कामतघर आर डी इलेवन आई गावदी भादवड हाच देखील भादवड संघाला आपण बघितला आणि उद्या देखील याच क्षेत्रामध्ये आणि याच वेळामध्ये आपण त्यांना पुन्हा एकदा पाहणार आहोत. सूरज पहिला चेंडू बघितला अतिशय वेगाने लॉंग लेग क्षेत्रामध्ये खाली क्षेत्र आहे खूप दुरून क्षेत्ररक्षक पोचतोय चेंडूवर दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा सहज इथे पूर्ण केल्या जात आहेत. दोन धावा पाहतोय आपण. 40 धावा धावपलकावर झालेल्या आहेत. चाळीस धावा चांगल्या धावा आतापर्यंत उभ्या केलेल्या कारण की येणारे अजूनही 11 चेंडू आहेत. या 11 चेंडूमध्ये किती धावा जमा करते आपण पाहूया. पुन्हा एकदा जोरदार अपील होते अतिशय चांगला निर्णय पंचांचा. प्लम एलबी मिडल स्टंपवर पाय होता आपण बघितलं फलंदाजाचं आणि LBW हा फलंदाज बाद झालेला आहे. पाचीच्या स्वरूपात विकेट प्राप्त करताना गोलंदाज आपण पाहतोय. सूरज भोईर तीन विकेट आतापर्यंत घेतल्या गोलंदाज सूरज भोईर याने. धावा देखील बनतात विकेट देखील पडतात आपण पाहतोय. 50 ते 60 धावा जमा करावा लागतील संयुक्त स्पोर्ट संघाला. राज नवीन फलंदाज राज आलेला आहे. पाहूया किती राज किती धावा बनवते आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. सूरज भोईर फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केलेला आहे. क्या बात आहे चांगला स्पेल पाहायला मिळते. आता मात्र आपण पाहतोय राऊंड विकेट जितकं वेग आहे त्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय पेस खूप मिळतोय. खेळपट्टी सहायता करते गोलंदाज सूरज भोईर साठी. लेग बायची धाव मिळाली होती. 3 धावा एक्स्ट्राच्या घरामध्ये सुरक्षित. पुन्हा एकदा ऑफस्टंप चेंडू सूर्य फटका बॅट मधून निघतोय कव्हर क्षेत्रामध्ये जातोय. थ्रंबल थोडासा झाला होता तिथे मात्र धाव घेणं उचित समजलं नाहीये फलंदाजाने. एकच धाव मिळेल धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 41. सूरज भोईर पुन्हा एकदा गोलंदाज समोर असणारे फलंदाज खेळपट्टीवर योगेश. ऑफस्टंपवर चेंडू वेग खूप मात्र ऑफस्टंपच्या बाहेर पंच गोकुलदास पाडेल सर व्हाईटचा इशारा करतात. एक्स्ट्राची मदत धावसंख्या 42 रन्स. मास्खान लाईव्ह अपडेट देताना स्कोरिंगचं काम करतायत प्रिन्स पियुष यांच्या माध्यमातून. बाले ट्रॉफीमध्ये देखील चांगलं कव्हरेज पाहायला मिळेल त्यांच्याकडून. मेन कॅमेरा ऑपरेटर भावेश बारसे आमचे परम मित्र आहेत. मिक्सिंग रूममध्ये प्रथमेश पाटील रवींद्र गुलवीस होता आहेत. अभिषेक आहे अमर बिलाल आमचे कॅमेरामॅन सिनू. मॅचकडे जाऊया आपण. पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू आपण पाहतोय. क्या बात आहे अतिशय चांगला वेग प्राप्त केलेला आहे गोलंदाजाने सूरज भोईर. आतापर्यंत सूरज भोईरने किती धावा दिल्या राजू पाटील आपण सांगायचं आहे.
सात धावा दिलेल्या आहेत आणि तीन गडी बाद केलेल्या आहेत, म्हणजे चांगली गोलंदाजी, चांगला स्पेल होतोय. सूरज भोईर पुन्हा एकदा व्यासपीठा करून जातोय, गोलंदाज वेगवान गोलंदाजी होते, योगेश खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा बॅटवर मधोमध चेंडू आपण पाहतोय. मॅन फ्रॉम शेलार सचिन कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये तिथे, आणि चौथा विकेट सूरज भोईर याच्या खात्यामध्ये आपण पाहतोय. क्या बात आहे, सचिन याच्या हातामधून कधी झेल तर सुटली नाहीये, मी तर बघितलेलं आहे. मिसफिल्डिंग थोडीशी झालेली आहे, मात्र झेल कधी सुटलेली नाहीये ते मी देखील बघितलेलं आहे. विकेट प्राप्त केलेला आहे. तर मित्रांनो, पाच षटकाची समाप्ती धावसंख्या झालेली आहे 42. शेवटचा षटकाचा खेळ असेल इनिंगमधील. थोडंसं वेल घेत आहेत तिथे, टीम मीटिंग करताना चॅलेंज स्पोर्ट भिवंडी संघ आपण पाहत आहे. वेलकम वासुदेव म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण स्थानापन्न व्हायचं आहे. मला तुला वाटतं प्रशांत याच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. सोन्या अर्थात सोन्या त्याला प्रेमाने म्हटलं आहे त्या प्रशांत त्याला. इथून फलंदाजाला फक्त 10 ते 15 धावा जोडाव्या लागतील. चांगला सलमान जी असा टार्गेट द्यावा लागेल. 7 षटकामध्ये खूप रात्र झाली आहे. आपण पाहतोय जवळजवळ 1:21 झालेली आहेत. ये पाहू शकता वासुदेव म्हात्रे दिवसभर कामाच्या शेड्यूलमध्ये बिझी असताना थोडंसं वेल दिलेलं आहे या स्पर्धेसाठी. हे आरेश पाटील खूप मेहनत घेतलेलं आहे आरेश पाटील याने. टीम प्रत्येक संघाला कॉल करून वेळेवर हजर करणं काम हरेश पाटील यांच्या हातामध्ये आहे. हवेमध्ये चेंडू, मात्र चेंडू श्याम नाईक गॅलरीला सलामी देणारा षटकार बॅटमधून निघतो फलंदाजाच्या. राज याच्या बॅटमधून हा पाहतोय आपण षटकार लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर. क्या बात आहे, पहिला चेंडू आपण बघितला शॉर्ट पिच चेंडू, उत्तर देखील मिळाला फलंदाजाकडून. षटकाराने धावसंख्या झालेली आहे आपण पाहतोय. ४८ धावा झालेल्या आहेत. युट्यूबवर मॅचचा आनंद घेत होता सर्वांना, आता मात्र लक्ष केंद्रित केलेलं आहे या फलंदाजाने. पंकज म्हात्रे बॉल बॉक्स घेऊन ग्राउंड मध्ये. महिंद्र स्पोर्ट्स संघाचे एक चांगले क्रिकेटर आहेत. धावसंख्या झालेली आहे, ऑफिशियल स्कोर राजू सांगत आहेत की 54 धावा झाले आहेत. 54 रन्स. पुन्हा एकदा हवेमध्ये असणारे आता मात्र, आणि जावं लागेल फलंदाजाला. राज जास्त वेळ राज करू शकला नाहीये खेळपट्टीवर, मात्र जाण्यापूर्वी त्यांनी खूप महत्वाचं काम केलेलं आहे आपल्या संघासाठी. धावा बनवलेला आहे राज याने. नक्कीच 500 रुपये या ठिकाणी धावावर लागले होते, ते वाचलेले आहेत. धावसंख्या 54 धावांवर हा विकेट पडते 6 आपण पाहतोय. पाहूया नवीन फलंदाज अजूनही उतरलेले नाहीये खालती. राजेश, नवीन फलंदाज राजेश होते खेळपट्टीवर. निश्चितच कर्णधाराच्या मनामध्ये थोडीशी चर्चा असेल चॅलेंज स्पोर्ट संघाच्या, कारण की टार्गेट जो आहे थोडंसं आपण पाहतोय जास्त झालेला आहे. गोलंदाजाने आता 7 दिले नाहीये जास्त करून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली सूरज भुईर याची. षटकामध्ये 7 धावा आणि 3 विकेट्स, 2 षटक टाकले. स्विच इट, अतिशय जबरदस्त टायमिंग फुटवर्क, चेंडूवरची नजर. चेंडू फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर जाणारा चौकार पेश होतोय फलंदाजाच्या बॅटमधून निघणारा हा चौकार. क्या बात आहे, आल्या आल्या अरे एक चौकार उसूल करतोय राजेश. धावा झालेला आहेत आता मात्र 58, 58 रन्स. टार्गेट चांगला आहे आतापर्यंत येणारे. अजूनही 2 चेंडू आहेत. 2 चेंडूवर
पाच किंवा चार धावा देखील आल्या तर एक चांगला टार्गेट असू शकतो. गोलंदाज पुन्हा एकदा खूप छान चेंडू होता, मात्र यष्टीरक्षक थोडस थ्रम्बल आपण पाहतोय. बाईचा इशारा करतात पंच. रमेश सर एक्स्ट्राची मदत. धावसंख्या 59, 59 धावा झालेल्या आहेत धावबलकावर. अजूनही आर के पाटील स्टँड मधून आवाज येत आहे की फलंदाजाला षटकार मारण्यासाठी आवाज देत आहेत, मात्र गोलंदाजी देखील चांगली होते. प्रशांत आता मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडू. तर अशा प्रकारे सहा षटकांची समाप्ती. टार्गेट जो आहे चॅलेंज स्पोर्ट संघाकडे 60 धावांचा ठेवलेला आहे. सहा चेंडू सहा षटकामध्ये 60 धावा, म्हणजे प्रत्येकी षटकामागे 10 धावा बनवावा लागतील चॅलेंज स्पोर्ट संघाला. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आपण आणि चॅलेंज संघाने डगाऊट मध्ये जाऊन बसायचंय. समोरच्या स्टँड मध्ये पाहू शकता वासुदेव म्हात्रे. नुकतंच आगमन झालं होतं व्यासपीठावर. दिवसभराच्या कामानंतर थोडीशी सुट्टी विश्रांती पाहतोय आपण. व्यासपीठावर आराम घेताना मॅचचा आनंद घेत आहेत व्यासपीठावरून. त्याच्या जोडीलाच मयूर पाटील, त्याचबरोबर मनोहर तरे ऑफिशियल अनाउन्सर आपण पाहतायत. वैभवजी पाटील, जितेश पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. टॉस बॉक्समध्ये हरेश पाटील, मनोज पाटील आणि सचिन तरे. आज सचिन तरे यांच्या खिशातून देखील आपण भरपूर पैसे निघताना बघितलं. आपण नरेशजी म्हात्रे या स्पर्धेचे फोकसमॅन, संजयभाई म्हात्रे मॅचचा आनंद घेत आहेत, सुजितभाई अमारे चायनीजवाले हे पाहू शकता समोरच्या स्टँडमध्ये. अजूनही काही आमचे क्रिकेट प्रेमी आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत सिद्दीक भाबे सर. 60 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे 6 षटकामध्ये. अबे खामोश शन्नो से कहना के शत्रु आया था. आज निश्चितच सिद्दीक भावे शत्रुघ्न बनलेला आहेत. उद्या अमिताभ बच्चन देखील बनतील. दोस्तों लौट चलते हैं क्रिकेट के रंग महिंद्रा स्पोर्ट्स के संग में. ये दिखाया जा रहा है हमारा कमेंट्री बॉक्स. मेरे भाई और ऑफिशियल स्कोरर राजू पाटिल, उनके भाई और संदेश पाटिल, कमेंटेटर दीपेश डीजे और हमारे कैमरामैन भावेश पारसी. लक्ष्य रखा है 60 रनों का. मयूर पाटिल देर रात हमारे बीच में अनफिट होने की वजह से नहीं खेल पा रहे हैं. खेल की शुरुआत होती हुई 60 का लक्ष्य देर रात एक अच्छा लक्ष्य पकड़ा जाता है, लेकिन देखना है कि गेंदबाजी कैसी रहती है. जबकि ओपनिंग करने के लिए आ रहे गेंदबाज सोलंकी, राजेश सोलंकी जो पायनियर के लिए भी खेले, जो चैलेंज के लिए भी खेले. आज चैलेंज के सामने ही खेल रहे संयुक्त में राजेश सोलंकी. सचिन और सुदर्शन इन फॉर्म बैट्समैन इस सीजन के. सचिन कमाल की बल्लेबाजी की है. सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. सुदर्शन आणि सचिन, मॅन फ्रॉम पोगा आणि मॅन फ्रॉम शेलार. सचिन शेलार परिसरातील आहेत, पोगा परिसरातील सुदर्शन. सामना खूप हा रंगतदार होईल. 60 रन एक अच्छा टोटल रहता है. देखना है कि राजेश सोलंकी का सामना करने जा रहे हैं मैन फ्रॉम शेलार सचिन. कमाल के स्ट्रोक खेलते हैं, सीटेड बैटेड स्ट्रोक बहुत अच्छे खेलते हैं. और हरेश पाटिल की भी सराहना करनी होगी. बाली में पहली गेंद के से लेकर आखिरी गेंद तक रमीज रईस थे. यहाँ हमारे साथ हरेश पाटिल.
सोलंकी समय में कॉपरेट करे संयुक्त राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए सचिन के लिए पहली गेंद बैकफुट पे गए बहुत खूबसूरत पंच लेकिन अच्छी फील्डिंग डीप एक्स्ट्रा कवर में एक रन बनता हुआ जगह बना के शॉट को खेला था एक रन से खाता खुलता हुआ चैलेंज का और खाता खुलता हुआ सचिन का सोलंकी आगे रखा था फिर से ड्राइव फिर से वही खिलाड़ी अगर स्टंप में गेंद लगती तो सुदर्शन को जाना होता हुसैन राजस्थानी ने टूर्नामेंट और कमेंट्री पैनल को मुबारकबाद दी है सोलंकी देखिए इस तरह की जो कंडीशन रहती है वहां पर ऊंचे शॉट कम लगते हैं सचिन को धीमी गेंद बहुत बढ़िया पेस परिवर्तन जब देखा कि ऑन साइड में खेलना चाहते बैक हम गेंद की और स्ट्रोक को चेक करना पड़ा था सचिन को तीन रन बिना किसी विकेट के थ्री विदाउट लॉस एमएलए ट्रॉफी का मेगा फिनाले 20 तारीख को रहेगा वहां से हम लौटेंगे सिटी क्रिकेट में 25 तारीख को लोनाट कप सोना ले इस मरतबा इनसाइड आउट स्ट्रोक बढ़िया शॉट गेंद जा रही है कवर बाउंड्री की तरफ नहीं रोक पाएंगे चार रन जगह बना के खेला हुआ शॉट सुदर्शन वैसे भी बहुत कंप्लीट टेक्निक बैट्समैन है और हंसी का स्पोर्ट जब खेला करती थी तो पांच नाम थे और पांचों काम के हेमंत अड़क भावेश पवार यसुद्दीन शेख सुदर्शन बिलाल तो बाद में आए थे सात रन बिना किसी विकेट के फिर से बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव गोली की रफ्तार से चार रन गेंद बल्ले से निकली है तो नजर आई है अपने आप को रूम देखे ओहो क्या शॉट खेला है मार्क हुआ की याद ताजा होती हुई इस शॉट में और स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 11 ये बात है कि बहुत बढ़िया क्रिकेट खेला अंजुमन ट्रॉफी में सेमीफाइनल मुकाबला खेली थी चैलेंज परशुराम टावड़े स्टेडियम पे चैलेंज का परफॉर्मेंस बहुत अच्छा रहता है 11 रन बिना किसी विकेट के राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए सोलंकी विकेटों में रखा छोटी बैकलिप से टर्न कर दिया दूर से खिलाड़ी आए हैं स्लॉपी वर्क और इसे कहते हैं 1-2 का 4 जहां एक था वहां चार रन दे डाले इसे कहते हैं पॉजिटिव रिप्लाई एक ओवर में 15 रन हुए और बचे हुए 5 ओवर में 45 रन जो आस्किंग रन रेट है वो अब घट चुका है संयुक्त ने 13 बनाए थे 15 बनाए टिट फॉर टैट अटैक सुदर्शन कर रहे हैं ये देखिए कितनी खूबसूरती के साथ टर्न किया था और ये देखिए स्लॉपी वर्क गेंद को जाने का रास्ता दिया चौकों की हैट्रिक की है वहां पर पहले तीन गेंदों में 3 सिंगल 3 में 3 चौके समय में कॉपरेट करे संयुक्त गेंदबाजी में अशफाक को लगाया गया है हुसैन राजस्थानी ने अशफाक को ऑल द बेस्ट कहा है अंपायर रमीज रईस भी देख रहे हैं कि गेंदबाज क्या बैट्समैन से खेलने तैयार है या पीछे ही खेल रहे हैं आज यूसुफ राजस्थानी सोना देवी के उनको मैन ऑफ द मैच मिला जहीर को मैन ऑफ द मैच मिला सूरज जोशी को मिला जो आउट ऑफ फॉर्म गेंदबाज थे वो सभी फॉर्म में आए
लेकिन यहाँ पे मुड़ते हुए गेंदबाज अशफाक लेफ्ट आर्म राउंड विकेट, पहली गेंद बहुत खूबसूरत गेंद खोल दिया बैट्समैन को, और तीसरे अंपायर की मदद पूरी तरह खुल गए थे वहां पर फ्रंट फुट पे सचिन। देखना है हमारे तीसरे अंपायर क्या निर्णय देते हैं। अल्ट्रा स्लो मोशन में इंतजार है, थर्ड अंपायर डिसीजन इज पेंडिंग। अशफाक स्क्वायर एंगल से दिखाना है क्योंकि स्टंपिंग की अपील हुई है, आगे खींचा था वहां पर। देखना है तीसरे अंपायर क्या निर्णय देते हैं। साइड एंगल से दिखाने की मांग की है जो स्क्वायर कैमरा है। थोड़ा स्लो मोशन में बहुत जबरदस्त टच एंड गो वाला डिसीजन। अशफाक राजस्थानी की गेंद थी, आगे खींचा था आप गेंद विकेट कीपर के पास, और ये देखिए नट आउट, हरी बत्ती जलती हुई क्योंकि बेस जब ऑफ हुई तो पैर क्रीज में रख चुके थे, लेकिन बहुत खूबसूरत गेंद थी अशफाक राजस्थानी की। सामना करेंगे सचिन, 15 रन बिना किसी विकेट के, 7 गेंदों में 15 रन की पार्टनरशिप। अशफाक राजस्थानी लेफ्ट आर्म राउंड विकेट आते हुए, सचिन को ओहो बन गए मैक्सवेल, कमाल का शॉट और कमाल के फॉर्म में चल रहे, बहुत मुश्किल शॉट था ये, इस तरह की कंडीशन में इस तरह के शॉट्स बहुत मुश्किल रहते हैं, लेकिन आसानी से अंजाम दिया सचिन ने, 21 पे पहुंचा स्कोर। ये देखिए क्रीज में पीछे थे, स्लॉग किया गेंद को, 6 रन। अशफाक राजस्थानी लेफ्ट आर्म राउंड विकेट, सचिन को ड्राइव किया, 1 रन बनता हुआ डीप वाइड मिड ऑन पे गेंद को उठाया फील्डर ने। ये आप देख सकते हैं किंग डायरेक्टर ऑफ ओम सयाटो किंग, इस मरतबा बहुत खूबसूरत कवर ड्राइव, 1 रन। इस मरतबा स्लॉगिंग करने की कोशिश, ऊपरी सिरा लगा, 1 रन बनता हुआ स्कोर में, 24 पे पहुंचा स्कोर। ये देख सकते हैं बहुत ही खूबसूरत बैनर, भिवंडी तिल एकता अखंडता सर्व धर्म संभव संदेश स्पर्धा। बहुत खूबसूरत गेंद, फिरकी गोलंदाजी चिंडू वल्तो, ओम साई ऑटो किंग। ये देखिए सुरेंद्र एस पाटिल डायरेक्टर, और इनके तरफ से ये देखिए स्कूटी है, एलईडी है, फ्रिज है, सभी हमारे स्पॉन्सर की तरफ से, और ये फ्री कूपन आपको दिया जा रहा है। पीछे भावेश मात्रे दोनों हाथ अपने गालों पे रखे हुए हैं,
आजकल बालों का स्टाइल बहुत बदल गया भिवंडी में, गोल्डन, हर तरह के कलर और हर तरह की कट आई है। कुछ कट तो ऐसे आए हैं कि लगता है कि श्रीलंका का नक्शा है। चौबीस गेंदे 36 रन। घूम के मारा है, ये तो जाएंगी मैदान के बाहर 6 रन। क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं सचिन, इनको फर्क नहीं पड़ता है कि कंडीशन क्या है। हालांकि अब तक मैं कहता था कि हेजी कंडीशन में एक ही बैट्समैन, 2 से 3 बैट्समैन थे एक जमाने में, एक तो सचिन गायकॉट, बूम बूम अशीर और मते। आखिर में अब आए पंकज मात्रे बॉल बॉक्स के साथ, 30 रन, बहुत ही पॉजिटिव रिप्लाई संयुक्त स्पोर्ट कठिनाइयों में। फुल टॉस गेंद, लेकिन फायदा नहीं उठा पाए वहां पे बैट्समैन। 1 रन बनता हुआ स्कोर में, स्कोर 31 पे पहुंचा है। अच्छी बल्लेबाजी, चॉप किया है बहुत ही खूबसूरती के साथ, फील्डर मौजूद है डीप पॉइंट पे। 1 रन, योगेश को गेंदबाजी पे बुलाया गया है। तीसरा ओवर चल रहा है, 32 रन में कोई भी विकेट नहीं। हरीश पाटिल अभी भी फ्रेश लग रहे हैं, एक आधा मैच कराने की तैयारी। इस मरतबा ओ हो हो उड़ाया, हेलीकॉप्टर, एमएस धोनी का अंदाज, क्या शॉट है, शॉट ऑफ द टूर्नामेंट। आइए देखते हैं किस तरह से एमएस धोनी के अंदाज में शॉट को खेला है, गजब का शॉट। ये देखिए, ओ हो हो उड़ाया, कमाल के फॉर्म में इस सीजन में सचिन। ऐसा लगा ही नहीं कि इस शॉट को धोनी ना खेल रहा हो। इसी तरह का लॉन्ग ऑफ पे जो शॉट खेला था जैलिस के कपिल ने, वही बेस्ट शॉट ऑफ द बाली ट्रॉफी रहा था। 20 में 22, नींद उड़ गई है गेंदबाजों की अब संयुक्त स्पोर्ट्स के। बहुत खूबसूरत शॉट, इस शॉट को आप 10 मरतबा देखेंगे तो भी आंखों की प्यास नहीं बुझेंगी। अगला टॉस कल 12 बजे होगा। बहुत खूबसूरत बल्लेबाजी हो रही है, विकेट के लिए तरस गई है संयुक्त। सुदर्शन 15 पे, 23 पे सचिन, 20 गेंदों में 22 रन चाहिए। अच्छा चित्र देख रहे हैं, लेकिन अंपायर हमारे रमीज रईस अपने दोनों हाथ जेब में डालकर राइट आर्म ओवर द विकेट, धीमी गेंद, अच्छा पेस परिवर्तन, चकमा खा गए वहां पे सचिन। 38 रन, 19 गेंदे 22 रन। प्लस पॉइंट ये है कि चैलेंज के पास 10 के 10 विकेट हाथ में, और जब आपके पास रहते हैं तो मानो आपको
बल्लेबाजी का लाइसेंस मिल जाता है, राइट आर्म ओवर द विकेट, कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, चॉप किया, अपील जरूर वहां पर। अब 18 गेंदे 22 रन, कौन जीतेगा कौन हारेगा इसकी कहानी आइए सुनते हैं। मेरा टर्म यहाँ होता है समाप्त, मैं आपसे लेता हूँ इजाजत। शुभ रात्रि नहीं, शुभ बखैर। बाबे सर आपके सिवाय मजा नहीं है, रुको जरा। मनोहर तरे आपको बाजू में जाना है, हालांकि आज गाना लगाना चाहे था, घर कब आऊंगे, आप तो बोल सकते दो मिनट में। बैक टू क्रिकेट नाउ, 18 गेंदे और 22 रन चाहिए। सुदर्शन इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं, 15/23 पे खेल रहे हैं सचिन। गेंदबाजी में फिर से अशफाक राजस्थानी को कंटिन्यू रखा है। इस मरतबा बहुत ही खूबसूरत एक्स्ट्रा कवर ड्राइव, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी झपटे हैं, गिरे हैं, रोका है, फिर उठाया है, लेकिन दो रन पूरे किए बैट्समैन ने। कमाल की बल्लेबाजी हो रही है चैलेंज की तरफ से, चुनौतियों का पहाड़ खड़ा कर दिया है। 40 पे पहुंचा है स्कोर, 17 गेंदे 20 रन। लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए सुदर्शन को फिर से कवर ड्राइव, ओ हो, इस मरतबा 3 रन रोके वहां पर, बढ़िया फील्डिंग। देखिए इस तरह का जो फील्ड रहता है, अनुमान आपका अच्छा चाहिए कि आप हाथ क्या कहां पे रख रहे, गेंदे बैठ जाती हाथों में। 41 रन में 16 गेंदे 19 रन, कमाल की बल्लेबाजी दोनों बैट्समैन दिखा रहे हैं। 18 पर सुदर्शन, 23 पर सचिन, अशफाक राजस्थानी। इस मरतबा अच्छी गेंद थी, स्लॉग स्वीप करना चाहते थे। अशफाक इस मरतबा बढ़िया वापसी, दो डॉट गेंदे, अपील वहां पर कॉट बिहाइंड की, लेकिन अंपायर टच से मस नहीं, ज्यादा क्रीज में पीछे खेल रहे थे। अभी भी अपील हो रही है लेकिन अंपायर टच से मस नहीं। 14 गेंदे 19 रन, अशफाक राजस्थानी इस ओवर में रोक लगा दी उन्होंने, 14-19 के इक्वेशन को लाया है। अशफाक हुक करने की कोशिश, बीट बैट्समैन, बीट विकेट कीपर, गेंद पीछे की ओर सरक रही है, नहीं रोक पाए, 4 रन। अंपायर रमीज रही से बताए कि क्या बल्ले से बल्ले से टकराने भर के बाद गेंद गई थी। 27 पे पहुंचे सचिन, कुल स्कोर को पहुंचा दिया उन्होंने 45 रन, यहां से 13 गेंदों में 15 रन, अच्छा निर्णय। ये देखिए पिछली गेंद का रिप्ले, दुनिया से लोग एक कदम आगे चलते, प्रिंस एक कदम पीछे। इस मरतबा ड्राइव करते हुए पैरों के सामने आउटफील्ड में एक रन बना है और एक से ज्यादा कुछ भी नहीं, स्कोर 46 रन। 4 ओवर की समाप्ति के बाद 12-14 का इक्वेशन, ये ओवर जो है दोनों टीमों के लिए करो और मरो का है। चैलेंज की पोजीशन बहुत मजबूत है, अगर पलट के वार करना है तो इसी ओवर में संयोग को करना होगा।
अशफाक राजस्थान के दो वर्ष समाप्त हो चुके हैं। बारह चौदह का इक्वेशन सोच विचार के बाद गेंदबाजी दी गई है रोशन के हाथ में। बारह चौदह का इक्वेशन है रोशन की गेंद पंच और पहले बाउंस पर गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर चार रन। न्यू एम्पायर के मुकेश एक ऐसे खिलाड़ी थे जो इस तरह अधूरा पंच मारते थे। देखिए बैकली पूरा घुमा भी नहीं था कि गेंद चली गई। कमाल का शॉट, कमाल और धमाल करते हुए। ओहो क्या शॉट खेला है और कितनी रैपिड गेंद गई है। 32 पर नॉट आउट हैं सचिन भोईर। दो बहुत ही खूबसूरत चौके और एक सिक्सर। 11-10 का इक्वेशन। इस मरतबा फ्रस्ट्रेशन वाइट गेंद कर बैठे। 51 रन यहाँ से 11 गेंदों में 9 रन चाहिए। कमाल की बल्लेबाजी हम देख रहे हैं। 10 विकेट से अगर इतनी रात में अगर आप मैच जीतते हैं तो ये जताता है कि आपकी तैयारी कितनी परफेक्ट है। अच्छी गेंद थी उतनी शॉर्ट गेंद नहीं थी। ये देखिए विकेट कीपर गेंद को हाथ में ही नहीं थमा बैठे। लेग बाय 10 रन और 10 गेंदों में 8 रन चाहिए। 56 रनों की पार्टनरशिप का कीर्तिमान है सिटी क्रिकेट में एमएलए ट्रॉफी में और इस सीजन का कीर्तिमान बाली ट्रॉफी में 121 का। इस सीजन का हाईएस्ट इंडिविजुअल स्कोर वैभव के नाम है और टीम है मराठा पंजाब 127 रन एकता ट्रॉफी पर का। ओहो इस शॉट से बेहतर तो कोई भी शॉट नहीं हो सकता है। हल्की सी जगह दे दी थी वहां पर और क्या कट शॉट खेला है। जाजिबुल नजर स्ट्रोक दिलकश सब कुछ था इसमें। ये देखिए स्क्वायर कट कोई मौका नहीं कवर पॉइंट बाउंड्री के बाहर। पार्टनरशिप की बराबरी कर ली है और एमएलए की पार्टनरशिप का रिकॉर्ड अब सचिन और सुदर्शन के नाम और दोनों बहुत अच्छा खेले हैं। 23 पे सुदर्शन है 32 पे सचिन है और अगर कुछ नहीं है तो संयुक्त स्पोर्ट के खाते में एक भी विकेट नहीं है। और पहली मरतबा अच्छी गेंद थी वो भी बाउंड्री के बाहर और इसके साथ ही इस मैच को जीत लिया चैलेंज स्पोर्ट्स ने। कॉन्ग्रेचुलेशन लेजेंड ऑफ भिवंडी विलासार मयूर पाटिल एंड द कैप्टन एंड चैलेंज स्पोर्ट हार्डलक संयुक्त। आइए आखिरी प्रेजेंटेशन के लिए मैं आपको लिए चलता हूँ मनोहर तरे के पास। मैच सभी जनरेटर बंद करो। मैच सचिन अपन लवकर यायचंय धावत धावत। सचिन चॅलेंज स्पोर्ट भिवंडी चॅलेंज स्पोर्ट वॉन द बाय 10 विकेट्स।
मी यशवंत गेरे साहेबांना विनंती करतो की आपण ट्रॉफी द्यायची आहे. आपण हे गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. वासुदेव म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण सुद्धा गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. प्रदीप पपुशेट पाटील, किशोरजी भंडारी, शाखा प्रमुख सरोलीपाडा बबन पाटील, भाविक इंटरप्राइजचे बॅग आहे योगेश तरे, अक्षय चौधरी, विनोद भोईर सरपंच गोवे, गिफ्ट टेम्पल आपण द्यायचं आहे. जितेंद्र पाटील आपण शिवसेना विभाग प्रमुख, विश्वनाथ नाईक यांच्या माध्यमातून गिफ्ट टेम्पल द्यायचं. वैभव पाटील, कुंदन पाटील बॉन्सर आपण गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. आजचा दिवस या ठिकाणी संपलेला आहे. उद्या भेटूया दुपारी 12 वाजता. धन्यवाद. जय.